नमस्कार, मी वैशाली वैशालीत रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि माझ्या आजच्या रेसिपीला सुरुवात करते. आजची रेसिपी मी तुमच्या समोर घेऊन येत आहे ती आहे गव्हाच्या पिठापासून बनणारे लुसलुशीत असे गुलाबजामुन. चला तर मग आज आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी एक जाड पुड्याची कढई घेतली आणि त्यामध्ये आता एक चम्मच तूप टाकून घेते. आपला तूप वितळलेला आहे. आता मी यामध्ये एक कप गव्हाचं पीठ टाकून घेते आणि याला मंद आचेवर खरपूस असं भाजून घेते. हे पीठ भाजायला आपल्याला 5 ते 10 मिनिट हळदी लागतात. छान लालसर असं पीठ होईपर्यंत हे पीठ आपल्याला आता भाजून घ्यायचं. आपल्या गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे, नाहीतर पीठ आपलं खालून करपून जाईल. आपलं पीठ खरपूस असं भाजून झालेलं आहे. आता हे पीठ आपल्याला गार होऊ द्यायचं आहे. आपलं पीठ थंड होईपर्यंत आता आपण पाकाची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी 1 कप साखर घेतलेली आहे, ती मी या पॅनमध्ये टाकून घेते आणि 1 कप पाणी यामध्ये मी टाकून घेते आणि आता याचा गुलाबजामुनला पाहिजे तसा पाक तयार करून घेते. आपल्याला ही साखर वितळेपर्यंतच हे उकळून घ्यायचं आहे आणि साखर वितळल्यानंतर 1 ते 2 उकळ्या काढल्या की आपल्याला हा गॅस बंद करायचा आहे, कारण आपल्याला जो पाक हवा आहे तो पाक खूप काही असा दाट की नको आहे, पातळसाच आपल्याला पाक हवा असतो. साखर वितळलेली आहे आणि 2 मिनिटंसुद्धा झालेली आहे. आता मी यामध्ये वेलची पूड टाकून देते, जी मी साखरसोबत थोडं मिक्सरमधून बारीक करून घेतलेली होती. 4 ते 5 वेलची इथे मी वापरलेल्या आहेत, त्या मी यामध्ये टाकून घेते आणि आता मी गॅस बंद करते. आपलं पीठ आता थंड झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला काही इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचे. त्यापैकी पहिल्यांदा आपल्याला लागत आहे 1 मिल्क पावडरचं पॅकेट, जे आपल्याला मार्केटमध्ये किंवा दुकानामध्ये 10 रुपयामध्ये मिळतं. ते मी यामध्ये टाकून घेते. चिमूटभर मीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. 1/4 टेबलस्पून आपल्याला खायचा सोडा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि 1 चम्मच साजूक तूप मी यामध्ये टाकून घेते. हे सर्व मी आता हाताच्या सहाय्याने मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्या पिठाचा असा गोळा बनायला पाहिजे. म्हणजे आपलं हे गुलाबजामुनसाठी जे पीठ मी घेतलेलं आहे एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे. आता मी 1 कप नॉर्मल टेम्परेचरला असणारं दूध घेतलेलं आहे, जे गरम पण नाही आणि थंड पण नाही. त्याचा मी 1 डो तयार करून घेणार आहे. ज्याप्रमाणे आपण पोळीसाठी डो तयार करून घेतो त्याप्रमाणे मी याचा 1 डो तयार करून घेणार आहे. इथे मी अशा प्रकारे डो तयार करून घेतलेला आहे. यासाठी मला 1.5 कप दूध लागलेला आहे. आता हा डो आपल्याला 15 मिनिटं रेस्ट करायसाठी ठेवून द्यायचं आहे. आपले 15 मिनिटं झालेले आहेत आणि हे पीठ मला थोडं घट्ट वाटत आहे, त्यामुळे 1 चम्मच एवढंच मी यामध्ये दूध टाकून हे पीठ परत मळून घेते. एवढ्या पेढ्याच्या साईजचा गोळा घेऊन मी आता याचा गुलाबजाम तयार करून घेते. थोडंसं प्रेस देऊन याला असं गोल आकार देऊन द्यायचा. असे मी पूर्ण डोचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले. आता याला आपण कढईमध्ये तेल घेऊन तळून घेऊया. कढई गॅसवर ठेवून मी तेल थोडं हलकं तापून घेतलेलं आहे. आपल्याला तेल खूप तापलेलं नको आहे, हलकंसं तेल तापलेलं हवं आहे. आणि एक एक करून हे गुलाबजाम मी आता यामध्ये सोडून घेते. असे हे गुलाबजाम आपल्याला लो फ्लेमवरती छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आपले गुलाबजामुन छान लालसर कलरमध्ये आलेले आहेत. आता याला मी काढून घेते. दुसरे जे बनवलेले होते ते पण मी यामध्ये टाकून छान लालसर होईपर्यंत तळून घेते. तळून घेतलेले जे हे गुलाबजाम आहे हे आता मी गरम पाकामध्ये सोडून घेते. सगळे गुलाबजामुन तळून झाल्यानंतर मी गरम पाकामध्ये ते टाकून घेतले आणि त्याला 1 उकळी काढून घेतली आणि आता यावरती झाकण ठेवून मी गॅस बंद करते. अशा प्रकारे आपले हे
गव्हाच्या पिठापासून बनवलेले गुलाबजामुन खाण्यासाठी तयार झालेले आहे. याचा रंग बघा, एकदम मस्त असा खुव्याच्या गुलाबजामुन सारखाच आलेला आहे. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.